डॉक्टर आमलेज शिल्पकाया रुग्णालय म्हणजे प्रत्येकासाठी हवे हवेसे। डॉक्टर राहुल आमले हे कुशल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत। त्यांनी सुरू केलेलं मुरारची पेठ अभिमान श्रीनगर येथील शिल्पकाया रुग्णालय सर्वांसाठी हवं हवसं झालंय। शरीरामध्ये अतिरिक्त असलेली चरबी, त्या भागचा बेढप आकार अधिक आकर्षक दिसावा यासाठीच पोट, मांडी, दंड, पाठीचा खालचा वाढलेला भाग कमी करून शरीराच्या अनावश्यक आणि विद्रूप दिसणाऱ्या भागांवर सर्जरी करून नवं रूप दिलं जातं। शिल्पकाया या नावाप्रमाणेच मानवाच्या शरीरास काया, गरज पडल्यास आणि शक्य असल्यास कृत्रिम घटक अर्थात इम्प्लांट्स वापरून सुंदर काया दिसण्यासाठी आवश्यक नसलेले शरीरातील चरबी काढून आपलं रूप सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले जातात। डॉक्टर राहुल आमले हे प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रात त्यांच्या अचूकतेसाठी आणि कलाकृतीच्या स्थितीसाठी आणि एक चमत्कारी सर्जन म्हणून त्यांची ओळख आहे। बेळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर राहुल आमले MBBS आणि नायर वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथून MCH प्लास्टिक सर्जरी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून व्याख्याता म्हणून काम केलंय आणि नंतर मुंबई येथील प्रतिष्ठित ब्रीच कँडी रुग्णालयात प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर बमन डावर यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलं। 2004-2005 मध्ये जमशेदजी टाटा संस्थेमार्फत शिष्यवृत्ती मिळाली आणि तैवान इथं क्रेनोयोफेशनल आणि कॉस्मेटिक सर्जरीची फेलोशिप केली असून आजपर्यंत त्यांनी अनेक सिने कलाकार, नामवंत उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत। डॉक्टर आमले शिल्पकाया या हॉस्पिटलमध्ये नाकाची सर्जरी, केश रोपण, पोटाची सर्जरी, हनुवटीची शस्त्रक्रिया, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी, कानाची प्लास्टिक सर्जरी, चेहऱ्यावरील व्रण, लोअर बॉडी कॉन्टुरिंग तसंच अप्पर बॉडी पुनर्निर्माण आदी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील केल्या जातात। विविध कारणास्तव रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची गरज असते असं मत डॉक्टर राहुल आमले यांनी व्यक्त केलंय। सोलापूर इथं जवळपास 17 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय। मी प्लास्टिक सर्जन आहे आणि हे हॉस्पिटल शिल्पकाया हॉस्पिटल हे साधारणपणे 3 महिन्यापूर्वी ओपन झालेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये मेनली आम्ही कॉस्मेटिक सर्जरी, प्लास्टिक सर्जरी हे असे ऑपरेशन्स करत असतो। आता कॉस्मेटिक सर्जरीमध्ये हेअर ट्रान्सप्लांट, त्याच्यानंतर रायनोप्लास्टी म्हणजे नाकाची प्लास्टिक सर्जरी, त्यानंतर ओठाची प्लास्टिक सर्जरी, ओठाची जाडी कमी किंवा जास्ती करणे, त्याच्यानंतर फेस लिफ्ट सर्जरी म्हणजे तरुण करण्याची सर्जरी, त्याच्यानंतर लायपोसक्शन म्हणजे अनावश्यक चरबी ज्या ज्या भागामध्ये साठलेली असते ती छोट्याशा छिद्राद्वारे आम्ही काढून टाकतो, त्याच्यानंतर बॉडी कॉन्टोरिंग ऑगमेंटेशन म्हणजे ब्रेस्टची साईज वाढवणे किंवा ब्रेस्ट रिडक्शन म्हणजे ब्रेस्टची साईज कमी करणे, ॲबडॉमिनोप्लास्टीमध्ये पोटाची चरबी काढणे किंवा पोटाला सुंदर आकार देणे, बटक ऑगमेंटेशन किंवा रिडक्शन। या सर्जरीमध्ये सीटची जाडी कमी किंवा जास्ती करण्यात येते ॲज पर द रिक्वायरमेंट। चरबी अनावश्यक जागी म्हणजे मांडीच्या आतल्या बाजूची किंवा बाहेरच्या बाजूची जिथं जाड स्थूलपणा लोकलाइज असतो तिथून आम्ही चरबी काढून टाकतो। दंडावरची काही काही स्त्रियांच्यामध्ये जास्ती जाड असतात ते सुद्धा आपण बारीक करतो या प्लास्टिक सर्जरीच्या द्वारे, त्याला ब्रॅकिओप्लास्टी म्हणतात।
ह्या झाल्या कॉस्मेटिक सर्जरी. आणखीन भरपूर कॉस्मेटिक सर्जरी आपण इथे या हॉस्पिटलमध्ये करतो. प्लास्टिक सर्जरी म्हणजे पुनर्निर्माण, रिकन्स्ट्रक्शन हे प्लास्टिक सर्जनचं मूळ काम आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी अत्याधुनिक कॉस्मेटिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी हे रुग्णालय सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज आहे. यामध्ये 2 ऍडव्हान्स ऑपरेशन थिएटर, 18 बेड आणि स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये अनेक सर्जरीज आहेत. त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये चेहऱ्यांची हाडे तुटलेली आपण रिपेअर करतो, त्याच्यानंतर हाताची क्रश इंजरी किंवा हाताला बोटाला लागणे किंवा बोटांच्या नसा कट होणे, त्याच्यानंतर पायाच्या व्हेरिकोज वेन सर्जरीमध्ये सुद्धा आपण त्याची ट्रीटमेंट संपूर्ण करत असतो. जन्मजात दोष किंवा जन्मजात जे मार्क्स, जन्म खुणा जे असतात, त्याची ट्रीटमेंट सुद्धा आम्ही या हॉस्पिटलमध्ये चांगल्या तऱ्हेने करतो. पूर्वी या सुविधा नव्हत्या सोलापूरमध्ये किंवा लिमिटेड प्रमाणात होते, त्यासाठी लोकांना मुंबई किंवा पुणे गाठायला लागायचं किंवा या साईडला साऊथला म्हणजे बँगलोर गाठायला लागायचं. आता ती वेळ याच्यामध्ये अलीकडे नाही भासत लोकांना, कारण सगळी सुविधा आपण या हॉस्पिटलमध्ये इथं सुरू केलेली आहे. डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत विविध अवयव, तेथील त्वचा, हाडं, रक्तवाहिन्या आणि मज्जा संस्था यांना जोडण्याचं आणि त्यांचं पुनर्निर्माण करण्याचं कार्य केलं जातं. या सर्जरी सुरक्षित असून यामध्ये काहीही समस्याच जाणवत नाहीत. प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीच्या हिशोबाने जे काही अद्ययावत मशिनरी लागतात त्या सगळ्या मशिनरी आपल्या शिल्पकाया हॉस्पिटल येथे अवेलेबल आहे. शहरातील नामांकित असे डॉक्टर भारती आमले, डॉक्टर राहुल आमले, डॉक्टर रोहित आमले, डॉक्टर वैशाली येमूल हे आपली सेवा देत आहेत शिल्पकाया रुग्णालयाच्या माध्यमातून. शिल्पकाया रुग्णालय.